पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. त्याच्या जीवाचा धोका आहेच पण तरीही प्रभास आता ज्या कामासाठी तिथे गेलाय ते काम पूर्ण केल्याशिवाय इथे येणार नाही. हे मीर, मला जास्त समजत का तुला? काही बाबतीत मला काय बोलतोय तू? तो प्रवास तिकडे हमाल्या करतो. मीर, तुझा फोन. शैलजा, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? तुम्ही जो एवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवलाय ना, त्याच्यासमोर दुसरा कुठलाही प्रॉब्लेम ना खूप छोटा आहे. सॉरी. सॉरी सॉरी म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? रघुनाथ अभ्यंकरांच्या अटींमुळे, त्यांच्या चुकीच्या अट्टहासामुळे माझ्या प्रभासची अवस्था खूप वाईट झाली आहे. खूप कष्ट करावे लागतात त्याला. सॉरी, पण त्याबद्दल मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, पण तुम्ही म्हणालात की मी माझ्या पद्धतीने हाताळते, मी बरं काय, मला बोलायची काही गरज नाही, अधिकार नाही वगैरे वगैरे. मला आता त्या गोष्टींची उजळणी करायची नाहीये. मला आता फक्त माझ्या प्रभासची काळजी आहे. मी त्याला जन्म दिला नाहीये इतकंच, बाकी मी त्याला पोटच्या पोरासारखं वाढवलंय. मनोहर, आयुष्यात कधीतरी शैलजाचा दावर्तीवर प्रेम केलं असेल ना, तर माझ्या प्रभासला कुठलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी तू घेशील. जमेल ना मनोहर? मी प्रभासची शक्य तितकी काळजी घेईन. थँक यू. थँक यू मनोहर. पवार दादा अगदी देवासारखे धावून आला तो, नाहीतर माझ्या मित्राचं काय झालं असत? पांडुरंगा साहेब, काय झालंय काय त्यांना? प्रेम. अंकल, प्रभास अरे काय अवस्था करून घेतलंय स्वतःची. प्रभास प्लीज पडून राहा, आराम कर. नाही आराम कर. नाही, मला मला टार्गेट कम्प्लीट करायचंय. हे असं आराम करून चालणार नाहीये. मला माहितीये, मला 25,000 रुपये कमवायचे आहेत. विणा कडून कळलंय. प्रभास अरे एवढं सगळं घडलं, पण आपल्या गँगला तुला एकदा सांगावंसं नाही वाटलं? मैत्रीची गाणी म्हणायची, मैत्रीच्या शब्दा घ्यायच्या, आणि ही अशी अवस्था झाल्यावर मित्रांना एका शब्दाने सुद्धा कळवायचं नाही. ह्याला ह्याला मैत्री म्हणायची? आओ साहेब,
ओरडू नका ना, त्यांना त्रास होईल आजारी येत. प्लीज प्लीज मध्ये पडू नका तू. अहो मी हे ओरडतो ना हे काहीच नाहीये. आमचे बाकीचे मित्र आले ना तर बघायलाच नको. प्रभास सर एकदा सांगायचंच ना आम्हाला, आम्ही सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं असतं. जे झालं ते झालं. मी अजयला फोन करून कळवलंय, बाकीची गँग निघाली असेल इकडे यायला. अंकल अंकल हे बघ सगळ्यांना थांब, त्यांना त्यांना इथे यायला नको सांगूस प्लीज. आणि तू पण इथून जा. मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तुला कळत कसं नाहीये अंकल? अरे जरा माझी बाजू पण समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. ही माझ्या प्रेमाची लढाई आहे, त्यामुळे ही लढाई मी एकट्यानेच लढली पाहिजे. तुमची मदत घेतली ना तर मला सतत हेच वाटत राहील की माझ्या प्रेमात हिम्मत नव्हती म्हणून मला तुमचा आधार लागला. आणि त्यात तुमची मदत घेतली ना तर बाकीच्या लोकांना पुन्हा बोलायला जागा मिळेल. त्यामुळे मला हे काही नकोय. मी स्वतःच्या हिमतीवर वीणाच्या बाबांचा होकार मिळवणार. साहेब वीणा म्हणजे त्या दिवशी तुमच्या सोबत होत्या त्याच मॅडम ना? वाटलं तुम्हाला तुमचं ना त्यांच्या सोबतच जुळणार. बघा त्या दिवशी दिसलं होतं आम्हाला काय ग. हो पण त्यासाठी रोज मरावं लागणार त्याचं काय. साहेब प्रेमात लय ताकद असते बघा. अहो एखाद्या हत्तीला थांबवायचं म्हटलं ना तरी बी थांबवू शकतं. इथे तर काय साहेबांना काम मिळवून सांगितलेले पैसे उभे करायचे. अहो ते काय असं होऊन जाईल. कसं? साहेब आजपासून माझ्यासाठी काम करतील. साहेब चालेल ना? दादा खरंच म्हणजे तुम्ही ठेवाल मला कामावर? देऊ ह्या ना. आयुष्यात कधीतरी शैलजा सदावर्तेवर प्रेम केला असेल ना तर माझ्या प्रभासला कुठलाच त्रास होणार नाही याची जबाबदारी तू घेशील. मामा मामा काय झालं? काय नाही. कुठे काय? मामा तुझ्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत मला आणि तू उगाच रडणार नाही हे सुद्धा माहिती. हे बघ मामा मी तुझं दुःख हलकं करू शकले तर खूप बरं वाटेल. कारण मला माहितीये हे घरात जे काही चाललंय ना ते सगळं माझ्यामुळे घडत आणि जे घडतंय ते नाही थांबवू शकत मी. पण निदान तुझं दुःख हलकं करू शकते. दादांच्या मर्जीविरुद्ध आज मी प्रभासला फोन केला होता. काय काय म्हणाले ते? मी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो नाही ऐकणार. मग त्यांनी एखादी गोष्ट ठरवली ना की ती पूर्ण केल्याशिवाय ते शांत नाही बसणार. खूप जास्त हट्टी आहेत ते. आताही बाबाने दिलेलं चॅलेंज पूर्ण करूनच ते शांत. असा मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळायला खूप मोठं भाग्य लागत आणि ते भाग्य तुला लाभलंय. जप त्याला. कोण आहे? आगे जाओ तू. अहो घोरू नका ना, झोपू दे मला. हो सॉरी सॉरी ठीक आहे ठीक आहे.
केवढी ओरडली मारत आहे ग. बाबा 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 मीर काय चाललंय? शुद्धी त्या जरा काही पूर वगैरे आलेला नाहीये. तू एवढ्या रात्री आमच्या खोलीत काय करतोयस? हे मीर आता तू लहान राहिलेला नाहीस बर का, तर तुझं हे वय नाही इथं हट्ट करायचं या खोली झोपायचं. काही काय बोलताय, त्याचं काय वय इथे येऊन झोपायचं? तेच म्हणलं ना मी. मीर तुला झोप येत नसेल ना तर मी मस्त आयडिया सांगतो. गच्चीत जा, तारे मोज, संभरच्या झोप येईल बघ तुला. इथे माझी झोप उडाली आहे आणि तुम्हाला घोरायचंय. तुझी का झोप उडाली? तुझ्या प्लॅन प्रमाणे चाललं ना सगळं. काही घडत नाही माझ्या प्लॅन प्रमाणे. काय झालं? एवढा महत्वाचा व्हिडिओ आत्याला दाखवून सुद्धा आत्याने प्रभासच्या विरोधात एकही पाऊल उचललं नाही अजून. अरे थांब ना, वेळ दे जरा तिला. वेळ देऊ? इतकी महत्वाची गोष्ट बघून सुद्धा आत्याने काहीच केलं नाही याचा अर्थ कळतो का तुम्हाला? हा, हे असं जांभया देऊन झोपून घोरून काहीच होणार नाहीये. पटापटा पावलं उचलायला हवीत आपल्याला. हा, जोपर्यंत तवा गरम आहे तोपर्यंत पोळी भाजून घ्यायला हवी आपल्याला, कळतंय का? बरोबर बोलतोय तू, पण मिहिर नेमका प्लॅन काय? मी विचार करू. तो झालाय माझा करून, तुम्ही फक्त तो विचार ऐका आणि त्याप्रमाणे वागा. हे चांगलंय. ते काय करायचंय? आपल्या इन्व्हेस्टर्सना उद्या घरी बोलवा मीटिंगला. चालेल, पण आता पण बीण नका आणू मध्ये. तो काय बोलतोय ना ते आधी ऐका. शैलजेला कळलं तर? शैलजेला कळलं तर डोंट वरी, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही फक्त इन्व्हेस्टर्सना घरी बोलवा. बोलवा. वीणा, आपलं लग्न झाल्यावर माझ्या दिवसाची सुरुवात अशीच होईल ना? असे थे माझ्या चेहऱ्याला स्पर्श करतील आणि मग मला जागेल. प्रभास तुम्ही इथे काय करताय? अग तुला पाहायला आलोय. मी ठरवलंय आजपासून मी कामाला जाण्याच्या आधी तुझा चेहरा पाहणार आणि मगच कामाला जाणार. खूप एनर्जी आणि खूप पॉझिटिव्हिटी मिळते प्रभास. मला माहिती आहे तू काय विचारणार आहेस आणि तुलाही माहिती आहे की मी त्याचं उत्तर काय देणार आहे. वीणा, मी हे आपल्यासाठी करतोय. प्रभास पण वीणा, तुला माहिती आहे प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे ना त्याच्या पार्टनरचं गुडलक असतं. मला सुद्धा गुडलक हवंय तुझ्याकडून. वीणा यार, याला काय अर्थ आहे? हा, म्हणजे तू सध्या आता गुडलक पण विश नाही करणार मला? वीणा, वीणा कुठे चाललीस? वीणा ठीक आहे? तुमचा हात द्या.
वीणा, आई एम रियली हैप्पी. प्रवास, आपला सखा कायम तुमच्या सोबत आहे आणि तुमच्यावर कोणतंही संकट नाही. वीणा तुझी साथ असेल ना तर मी प्रत्येक संकटाशी लढायला तयार आहे. वीणा थोडं हसलीस तर म्हणजे काही बिघडणार नाही आहे, हो की नाही? अगं हस, थोडं हा आणखीन थोडं, आणखीन थोडं, आणखीन. आता बघतो, आज ना आज मी नेहमीपेक्षा जास्त काम करणार आणि जास्त पैसे कमवणार, बघ. पाहिलंस, सत्य आहे. हा राजू दादा, बोला ना. अच्छा, कुठे यायचंय? सो दिस इज माय एंटायर प्लॅन. आणि एवढंच नाही मिस्टर मेहता, नेक्स्ट इयर वी विल लॉन्च अवर न्यू प्रोडक्ट, ते सुद्धा इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. मिस्टर मेहता. अरे हॅलो मिस शैलजा. हॅलो, कुड यू प्लीज एक्सक्यूज अस. शुअर. याने इथे कोणी बोलवलं? मी काय विचारते, याने इथे कोणी बोलवलं? मी बोलवलं. का म्हणजे? तर प्रभासच्या नादापैकी तू ऑफिसच्या सगळ्या मिटिंग्स कॅन्सल केल्याचं कळलं आहे मला. आता तुझं तुझ्या कामात लक्ष नाही म्हणून ऑफिसची कामं थांबू शकत नाहीत ना, म्हणून यांना मी पर्सनली भेटून पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवतोय. ऐक मासम, जनरली आपण मिटिंग्स ऑफिसमध्ये घेतो, घरी नाही, आणि असा आपला रूल आहे. रूल मोडले जाऊ शकतात. आजपर्यंत प्रभासने अनेकदा नियम मोडलेले आहेत, अजूनही मोडतो. हळू बोला. मी हळूच बोलतो आणि माझ्या हळू बोलण्याने सत्य लपणार नाहीये. प्रभासचे कारनामे ऑलरेडी व्हायरल झालेत सगळीकडे. प्रभासचे कारनामे? मी शैलजा, हे काय बोलताय? नथिंग सिरियस मिस्टर मेहता. ऍक्च्युली प्रभास आमच्या कंपनीच्या एका प्रोजेक्ट मध्ये बिझी आहे. सो त्याचं ते काम झालं की मग आपण पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग सुरू करूया. ओके, पण तोपर्यंत प्रभासचं हे प्रोजेक्ट संपेल ना? नाहीतर तोपर्यंत मी त्याची कामं करतो सगळी. मिस्टर मेहता. यस मिस शैलजा. ऑफिसची कुठलीही कामं किंवा कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर ते शैलजा सदावर्ते किंवा प्रभास सदावर्तेच घेतील. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच घेणार नाही. डू यू गेट इट? ओके मिस शैलजा, ऍज यू से. मिस्टर मेहता प्लीज डोंट गेट मी रॉंग, आय थिंक यू शुड लीव नाव. ओके सर. Nice. Biscuit.